काँग्रेस नेते आशिष देशमुख आपल्या बरोबर आहेत. आशिष देशमुखांनी काँग्रेसचे प्रक्षोभश्रेष्ठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना एक पत्र लिहिलं आणि मागणी केली आहे की काँग्रेसचे आत्ताचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना हटवा. तुम्ही नेमकी मागणी आत्ताचे प्रदेशाध्यक्षांना हटवण्याची का केली आहे? असं नेमकं काय घडलं आहे की तुम्ही म्हणताय की नाना पटोलेंना पदावरून हटवा? बघा, काँग्रेसचं महाराष्ट्रामधलं मागच्या काही वर्ष 2 वर्षापासून तुम्ही कारकिर्द जर पाहिली तर वारंवार घोळ होत आहे. आणि मग तो आताचा तांबेंच्या संदर्भातला असेल, नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये या पहिले सन्माननीय हांडोरे साहेबांच्या MLC निवडणुकीतला असेल, विश्वासदर्शक प्रस्तावाच्या वेळी उशिरा पोहोचलेले 10 काँग्रेसच्या आमदाराच्या संदर्भात असेल, त्यापूर्वीच्या काही असे घटना आहेत ज्या वारंवार घोळ का होतो. आणि ही सर्व परिस्थिती हाताळण्यासाठी कुठेतरी विद्यमान प्रदेशाध्यक्ष अकार्यक्षम आहे का, ही जी भावना जनतेची आहे, जनतेपेक्षा काँग्रेस कार्यकर्त्यांची आहे, ती मी त्यांच्या नजरेत आणून दिली. आणि सद्य परिस्थिती आणि सत्य परिस्थिती ह्या सर्व संदर्भात सखोल अशी चर्चा आम्ही खरगे साहेबांसोबत केली. पत्राच्याद्वारे त्यांना लेखी स्वरूपात देखील दिलं आहे. अपेक्षा हीच आहे की पुढच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पूर्वी जर चांगलं असं यश काँग्रेसला त्या निवडणुकांमध्ये पाहिजे असेल तर प्रदेशाध्यक्ष बदलावा. नवीन प्रदेशाध्यक्ष जो जास्ती लोकाभिमुख आहे, जो कार्यकर्त्यांचा विश्वास ठेवून काम करू शकतो, असा कोणी उमेदवार निवडणुकीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष निवडून आले जर निवडून आला तर नक्कीच त्या माध्यमातून काँग्रेसला चांगलं असं यश महाराष्ट्रामध्ये मिळू शकतो. पण मग खरगे साहेबांनी काय आश्वासन दिलं, त्यांनी नेमकं काय म्हटलं? ते बदलतो बोलले नाही बोलले? त्यांनी या सर्व संदर्भात माझं मत ऐकून घेतलं. अपेक्षा हीच आहे की अजून वाताहत काँग्रेसशी जर महाराष्ट्रात नाही व्हायची असेल तर प्रदेशाध्यक्ष बदलणं हे अनिवार्य आहे. नाना पटोले नाही मग नेमकं कोण प्रदेशाध्यक्ष? तो जो कोणी व्यक्ती असेल तो निवडणुकीच्या माध्यमातून निवडून यावा ज्या पद्धतीने राष्ट्रीय अध्यक्ष निवडणूक. सो मग तुम्हाला असं वाटतं की आतापर्यंत काँग्रेसमध्ये कल्चर राहिलं आहे की दिल्लीतनं प्रदेशाध्यक्ष सांगितला जातो, ठरवला जातो, ते बंद व्हावं? नाही, काँग्रेसमध्ये लोकशाही आहे आणि म्हणूनच निवडणुका ह्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या, त्यामधून खरगे साहेब निवडून आले. येणाऱ्या 27-28 फेब्रुवारीला रायपूर येथे काँग्रेस वर्किंग कमिटीचे सर्व मेंबर्स निवडून येणार आहेत, त्याच पद्धतीने त्यालाच अनुसरून प्रदेशाचे अध्यक्ष देखील निवडून यावे ही काँग्रेसच्या संविधानामध्ये जी घटना काँग्रेसची त्यामध्ये जर नमूद असेल तर त्याचा अवलंब करावा, हीच मागणी मी त्यांच्यासमोर केली. पण असं काय नेमकं म्हणजे नाना पटोलेंच्या बाबतीत तुम्ही आता सांगता ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे तुम्ही म्हणता गेल्या काही दिवसामध्ये सगळा गोंधळ झाला, पण नाना पटोलेंना मात्र असं दिसतंय की दिल्लीतून तर चांगलं सपोर्ट आहे. पक्ष दिल्लीतून पेक्षा गल्लीतून चालला पाहिजे, गल्लीमध्ये काँग्रेस मजबूत झाली पाहिजे. आणि त्यासाठी वारंवार होणारे घोळ आणि त्यासाठी जबाबदारी जर कोणाच्यावर निश्चित करण्यात येत असली पाहिजे तर ती प्रदेशाध्यक्षांवर व्हावी. शेवटी कितीतरी असे संदर्भ मी देऊ शकतो मागच्या काळामध्ये जेव्हा अशा सर्व घोळांसाठी किंवा पराभवांसाठी प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे दिले. पण मग मला सांगा की सर्वानुमते प्रदेशाध्यक्ष कोण असेल तुमच्या मते? कारण मुद्दा असा आहे की काँग्रेसमध्ये एवढी गटबाजी आहे की प्रत्येक नेत्याचा एक वेगळा गट आणि प्रत्येक नेत्याचा एक वेगळा सुभा आहे. अशा सिच्युएशनमध्ये म्हणजे आता ह्या सत्यजित नामे प्रकरणामध्ये सुद्धा प्रत्येक नेत्याचं वेगळं वक्तव्य आलं, प्रत्येकाने आपापली मतं मांडलेली आहेत. नाही, वक्तव्य किंवा मत कोणाची काय असू शकतात, पण जर निवडणुकीच्या माध्यमातून कोणी जर निवडून आला तर लोकशाहीमध्ये त्याला स्वीकार करणं हे प्रत्येक काँग्रेसकर्त्याचा धर्म असेल. आणि म्हणून दिल्लीतून कोणाला लादण्यात येऊ नये, तिथून निवडणुकीच्या माध्यमातून जो कोणी येईल त्याला प्रदेशाध्यक्षाची सूत्र देण्यात यावी. तुम्हाला प्रदेशाध्यक्ष व्हायची इच्छा आहे का? नाही, मला किंवा कोणाला व्हावची इच्छा नाही. जे काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये महाराष्ट्रात असेल तो व्यक्ती जर त्या पदावर बसला तर नक्कीच तो त्या कार्यकर्त्यांच्या असून त्यांच्या विश्वासाला सार्थक ठरवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू. सत्यजित तांबे प्रकरणात तुमचा थेट नाना पटोलेंवरती आरोप आहे की आक्षेप आहे, असं नेमकं काय घडलं की सत्यजित तांबेंना काँग्रेसकडून उमेदवारी मिळू नाही? बघा, सत्यजित तांबेंची मागच्या 2-3 महिन्यापासून जी वाटचाल किंवा वेळोवेळी सुतोवाच जो होत होता त्यामध्ये अति दक्ष राहणं हे प्रदेशाध्यक्षांना गरजेचं होतं. आज शेवटी तोंडघाशी पक्ष जर पडला आहे आणि एवढ्या मोठ्या निवडणुकीमध्ये उमेदवारच काँग्रेसचा नाही आहे, यासाठी जबाबदारी तर ठरली पाहिजे. आणि ही जबाबदारी
प्रदेशाध्यक्षांची आहे असं माझं मत आहे, माझंच नाही असं असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांचं मत आहे. आणि काँग्रेसच्या गटबाजीवरती तुमचं काय मत आहे? काँग्रेसमध्ये महाराष्ट्रात जी गटबाजी आहे त्याच्यावर तुमचं मत काय? नाही, गटबाजी ही कोण्या पक्षात नसते, ती असते, पण तिला अशा प्रकारचे वारंवार होणारे जे संदर्भ आहेत ते देखील कारणीभूत आहेत, ते नको व्हावेत हीच आमची भावना त्यामागची आहे. बीबीसीशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.